हा ईशा, इथे 70 रुपये सापडले. 70 आणि हे 50 म्हणजे 120 रुपये झाले बाबा. 120 मिळतील मिळतील, अजूनही मिळतील. अगं तू तांदळाच्या डब्यात बघितलेस का? नाही. बघ बघ. दहा, 20 आणि 30 म्हणजे 150 झाले. 150 झाले म्हणजे अजूनही बरंच काय. हा ईशा, अगं दिवस पावला म्हणायचा. आता कितीला पावला आहे? 230 म्हणजे 150 आणि 230 म्हणजे 380 झाले. 380 म्हणजे अजून पुरतील मला एवढे. अगं कसे पुरतील? एवढे पैशात काय डोंबल पार्टी करणार आहेस तू? त्यांच्या पार्टी मधली फक्त एक डिश 3000 रुपयाची होती. असू दे, ती त्यांची पार्टी होती, ही माझी पार्टी आहे, त्याच्यामुळे मला जमेल तशी करीन मी. ठीक आहे, पण तू ते नीट पैसे जपून ठेव, व्यवस्थित ठेव बाबा. पण आईला कळलं तर? हे बघ, तिला कळेल तेव्हा काय होईल ना ते मी बघेन, तू नको चिंता करू. पण बाबा, आईनेच जमवलेले पैसे येतोय. हो, तिचे पैसे तिला आपण परत देऊ. तू कशाला चिंता करते? आता तुझं काम होणं महत्वाचं आहे की नाही? मग चल पटकन आवरून घे, चला. बिचारे झेंडे, सरांना सोडून तुम्ही ऑफिस मध्ये कसे परत येऊ शकता? फोन वर फोन येत आहेत मला. हे घ्या. यस मिस्टर शिर्के. ऍक्च्युली सर आता बिझी आहेत, मी त्यांना डिस्टर्ब नाही करू शकत आहे. एनी मेसेज? हो हो मिस्टर शिर्के, फॉर शुअर. तुम्हाला हवं असेल तुम्ही स्वतः कॉल करून बघू शकता. मिस्टर शिर्के, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. आय अपॉलोजाईज. येस, बघितलं? यांना सगळ्यांना आता स्वतः फोन करून चेक करायचंय. करू दे, कळेल त्यांना. पण चिंटी, मला एक गोष्ट कळत नाहीये, तर असे एकटे रस्त्यावर कसे जाऊ शकतात? इट इज सो डेंजरस. ती मुलगी त्यांना रिक्षेत न घेऊन गेली. सरांना सरांना काळजी नाहीये का त्यांच्या सिक्युरिटीची? हे बघा, ते विक्रांत सरंजामे आहेत, ते काहीही करू शकतात.